नमस्कार. आपल्या शाळेची संच मान्यता कशा पद्धतीने करायचं ते आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सुरुवातीला आपण आपल्या पीसी मधील किंवा आपल्या मोबाईल मधील क्रोम ब्राउझर ओपन करून घेऊ. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्चिंग बॉक्स मध्ये या ठिकाणी आपण स्टुडंट डाटाबेस हे वेब आपण या ठिकाणी ओपन करू. या ठिकाणी स्टुडंट डाटाबेस ओपन झाल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून घेऊ. मग आपल्याला स्टुडंट डाटाबेसचं आपल्याला लॉग इन या ठिकाणी उपलब्ध झालेलं दिसेल. या ठिकाणी आपल्या शाळेचा जो युडॅस असेल तो आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी टाकून घेऊ. आपल्या शाळेचा पासवर्ड सुद्धा आपण या ठिकाणी जो आहे तो दिलेला आहे. आपण नेहमी जो वापरतो तो पासवर्ड या ठिकाणी व्यवस्थितरित्या आपण या ठिकाणी टाकून घेऊ. त्यानंतर या ठिकाणी दिलेला जो कॅप्चा कोड आहे ते आपण या ठिकाणी न चुकता या ठिकाणी व्यवस्थितपणे आपण भरून घेऊ. त्यानंतर लॉग इन करू. लॉग इन केल्यानंतर आपल्या शाळेचं लॉग इन या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेलं दिसून येईल. या ठिकाणी माझ्या शाळेचं लॉग इन या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. या ठिकाणी अनेक टॅब आपल्याला दिसतील, परंतु सुरुवातीला आपल्याला या वर्षीची आपण संच मान्यता करणार आहोत. म्हणून आपण सुरुवातीला आपण काय करू, संच मान्यता या टॅबमध्ये जाऊन 1 ते 10 यामध्ये सन रिपोर्ट 19-20 याच्यावरती क्लिक करू. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला संच मान्यता या ठिकाणी करता येईल. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या शाळेचं पोर्टल आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होईल. त्यामध्ये प्रत्येक वर्गात दिलेली संख्या बरोबर आहे का ते आपण एकदा चेक करून घेऊ. या ठिकाणी पहिलीची एकूण संख्या टोटल आणि त्याच्यानंतर दुसरी, त्याच्यानंतर तिसरी, त्याच्यानंतर चौथी, अशा प्रकारे चारही वर्गांचं या ठिकाणी विद्यार्थी संख्या या ठिकाणी आपल्याला गर्ल्स अँड बॉईज मुले आणि मुले असं दोन्ही प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आपल्याला संच मान्यता जर करायचं असल्यामुळे आपण या ठिकाणी खाली एक टॅब आलेला आहे बा, या ठिकाणी फॉरवर्ड फॉर संच मान्यता असे एक आपल्याला टॅब उपलब्ध झालेलं आहे. त्यावरती आपण टिक मार्क केल्यानंतर आपली जी संच मान्यता आहे ती केंद्र प्रमुख लॉग इनला फॉरवर्ड होणार आहे. या ठिकाणी मी माझ्या शाळेची संच मान्यता केंद्र प्रमुख लॉग इनला फॉरवर्ड करण्यास या ठिकाणी मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर आपल्याला काही सूचना आलेली असेल ती सूचना आपण वाचून घेऊन आपल्याला जर कन्फर्म करायचं असेल तर आपण कन्फर्म करू शकतो. जर कॅन्सल करायचं असेल तर आपण या ठिकाणी कॅन्सल करू शकतो. आपल्याला संच मान्यता फॉरवर्ड करायची असल्यामुळे आपण कन्फर्म या बटणावरती आपण क्लिक करू. त्यानंतर आपल्याला हे कन्फर्म आहे का म्हणून परत एकदा आपल्याला या ठिकाणी मेसेज आलेला दिसेल. त्या ठिकाणी आपण ओके करून घेऊ. ओके करून घेतल्यानंतर आपली ही संच मान्यता क्लस्टर लेवलला फॉरवर्ड झालेली आपल्याला दिसून येईल. अशा पद्धतीने आपली या वर्षीची जी विद्यार्थ्यांची जी शाळेची जी संच मान्यता आहे ती क्लस्टर लेवलला फॉरवर्ड झालेली असं या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. आणि ही आपल्या शाळा लेवलवर एचएम लेवलवर ज्या दिवशी फॉरवर्ड केलेलं आहे त्याची तारीख सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल आणि क्लस्टर लेवलला जे पेंडिंग असलेलं सुद्धा या ठिकाणी दिसून येईल. अशा पद्धतीने आपल्या शाळेची संच मान्यता आपल्याला व्यवस्थितपणे करता येईल. हा झाला संच मान्यतेचा एक भाग. संच मान्यता केल्यानंतर आपल्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत ते आपल्याला प्रमोट करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण काय करूया, प्रमोशन याच्यामध्ये त्यामध्ये जाऊन फर्स्ट स्टँडर्ड टू 8th स्टँडर्ड याच्यावरती आपण टिक मार्क करू. क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचे जेवढे वर्ग असतील तेवढे वर्गांचे तुकडे असेल विद्यार्थी असेल त्या ठिकाणी पोर्टल ओपन झालेलं दिसून येईल. या ठिकाणी पहिलीमध्ये 8, दुसरीमध्ये 9, तिसरीमध्ये 9, चौथीमध्ये 11 असे विद्यार्थी या ठिकाणी समोर दिसत आहेत. पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या समोर आपण टिक मार्क केल्यानंतर ते विद्यार्थी आपल्याला प्रमोट करण्यासाठी उपलब्ध होतात. सर्व विद्यार्थ्यांचे नाव आपण वाचून घेऊ. सर्वच्या एक नंबरला चेक म्हणून जे चेकबॉक्स दिले त्याच्या सर्व चेकबॉक्सवरती टिक मार्क केलेला आहे का आपण कन्फर्म करून घेऊ. त्याच्यानंतर या ठिकाणी या बाजूला सर्व विद्यार्थी आपले प्रगत अप्रगत याच्यामध्ये सर्व विद्यार्थी प्रगत असणे गरजेचं आहे. जर आपल्याला विद्यार्थी जर आपला प्रगत नसेल तर तो विद्यार्थी आपला पुढे प्रमोट होणार नाही. त्यामुळे या सर्व टॅबमध्ये सर्वच विद्यार्थी प्रगत असणे आवश्यक आहे. नंतर आपण खाली दिलेला प्रमोट या बटणावरती क्लिक करू. क्लिक केल्यानंतर आपल्याला मेसेज येईल, आर यू शुअर टू प्रमोट द स्टुडंट. आपण ओके करू. ओके केल्यानंतर दिलेल्या वर्गातील सर्व विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी प्रमोट झालेले दिसून येतील. पहिलीच्या वर्गाचे विद्यार्थी दुसऱ्याच्या वर्गामध्ये प्रमोट झालेले या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर आपण दुसरीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्यावरती टिक मार्क केल्यानंतर आपल्याला सर्व विद्यार्थी प्रमोट करण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध होतील. परत आपण या ठिकाणी प्रमोट या बटणावरती टिक मार्क केल्यानंतर आपल्याला विद्यार्थी प्रमोट
विद्यार्थी प्रमाण करण्याबाबत आपल्याला ओके किंवा कॅन्सल असे सूचनेला आपण ओके या ठिकाणी क्लिक करू म्हणजे आपले विद्यार्थी पुढच्या वर्गात प्रमोट झालेले दिसून येतील. त्यानंतर तिसरीचा वर्ग ते अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थी आपल्याला पुढच्या वर्गामध्ये प्रमोट करता येतील. अशा प्रकारे पहिलेच वर्ग दुसरीमध्ये दुसरीचा वर्ग तिसरीमध्ये तिसरीचा वर्ग चौथीमध्ये असे विद्यार्थी आपल्याला प्रमोट झाले दिसून येतील. आणि यात चौथीच्या विद्यार्थ्यांच्यावरती टिक मार्क केल्यानंतर चौथीचे विद्यार्थी प्रमोट केल्यानंतर ते सर्व विद्यार्थी आपल्याला ड्रॉबॉक्स मध्ये जाऊन बसले दिसतील आपल्याला. या ठिकाणी दुसरी तिसरी चार चौथी असे तीन वर्गाचे विद्यार्थी प्रमोट झालेले दिसतील आणि चौथीच्या वर्गात प्रमोशन झालेले विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी ड्रॉबॉक्स मध्ये दिसून येतील. अशा पद्धतीने आपल्या शाळेचं विद्यार्थ्यांचं प्रमोशन करणं अतिशय सोपं आहे. तर मित्रांनो, आपल्या शैक्षणिक माहितीसाठी किंवा कोणत्याही आपल्या शालेय सरळ कामकाजासाठी माझ्या गिरीश मोकाशी या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.